राज्यातील टोलनाके लवकरच बंद होणार, केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. सॅटेलाइट आधारित टोल प्रणाली सुरू होणार. संभाजीराजे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत नाहीत, त्यांना आम्ही ऑफर दिली होती पण वैचारिकता जमली नाही म्हणून थांबलो. प्रकाश आंबेडकरांकडून संभाजीराजेंचा समाचार. बाळासाहेब थोरातांना सिन्नर विधानसभेची उमेदवारी द्यावी, सिन्नर काँग्रेस समितीकडून ठराव. आमदार कोकाटेंवरील नाराजीवरून कार्यकर्त्यांची मागणी. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही याबाबत पवार ठाकरे आणि पटोलेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मनोज जरांगे यांचं मवियाला आवाहन. लाडक्या बहीण भावापेक्षा लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय, त्यांनी एवढ्या वर्षात सुपाऱ्याच घेतल्या आमदार दानवेंची. राज ठाकरेंवर बोचरी टीका. विधानसभा निवडणुकीत भाजपनं 288 जागा लढवाव्यात, कोकणात जास्तीत जास्त जागा भाजप लढणार. खासदार नारायण राणेंचं मोठं विधान. आरक्षणासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी आधी भूमिका जाहीर करावी मग आमची भूमिका सांगू. जरांगेंच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंचं वक्तव्य. मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याची भूमिका एका महिन्यात बदलल्यानं आश्चर्य. संजय राऊतांची राज ठाकरेंवर खरमरी टीका. वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात पंकजा मुंडेचं फलक, फलकावर भावी मुख्यमंत्री असा आशय. उत्साही कार्यकर्त्यांकडून पुन्हा फलक वाची. बाळासाहेब ठाकरेंचं 27,000 हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खास भेट. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक बेकायदेशीर. मुख्य आरोपी भावेश भिंडेचा हायकोर्टात युक्तिवाद. याचिकेत नव्यानं सुधारणा करण्याची भिंडेला हायकोर्टाकडून मुभा.